मराठा समाजाच्या मागणी पाठोपाठ आता वंजारी समाजाने आरक्षणावरून बीडमध्ये मोर्चा काढलाय. विशेष म्हणजे वंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मुंडे बहीण भावाला डावलून हा मोर्चा काढण्यात आल्याने त्यांना का डावलण्यात आलं यावरून बीडमध्ये चर्चा रंगू लागलीय. मुंडेंच्या बालेकिल्ल्यातच वंजारा समाजाने मुंडे बहीण भावाला डावलून हा मोर्चा काढलाय. मराठा समाजाच्या मागणी पाठोपाठ आता वंजारी समाजाच्या आरक्षण प्रश्नानेही डोकेवर काढले. बॅक टू ओबीसी नारा देत या समाजाने निर्धार आरक्षणाचा असं म्हणत महाराष्ट्रातील पहिला मोर्चा बीडमध्ये काढलाय. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने वंजारी महिला, मुली, तरुण, वयोवृद्ध सर्वच सहभागी झाले होते. पंकजा किंवा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाशिवाय मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये पंकजा किंवा धनंजय मुंडेंना डावलून कोणत्याही संघटनेची मदत न घेता हा मोर्चा काढण्यात आलाय. बीडमध्ये मुंडे घराण्याचे वर्चस्व असून दोन्ही मुंडे वंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र आज त्या दोघांना डावलून मोर्चा काढण्यात आल्याने बहीण भावांना आगामी विधानसभा निवडणूक अवघड जाणार असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच वंजारा समाज कोणाच्याही नेतृत्वाशिवाय मोर्चा काढतो, त्यामुळे या मोर्चाला विशेष महत्व प्राप्त झाले. आगामी विधानसभेच्या तोंडावर वंजारा समाजाने काढलेल्या मोर्चामुळे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.